नमस्कार मित्रांनो, मी आरआर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन। मित्रांनो, येत्या 5वी व 8वीसाठी आता वार्षिक परीक्षा होणार आहे, त्याबाबत शासन परिपत्रकसुद्धा आलेलं आहे। वार्षिक परीक्षा होणार आहे, नंतर जे विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास झाले त्याकरता पुनर्परीक्षा होणार आहे, आणि याची कशी मूल्यमापन पद्धती असणार आहे, कार्यपद्धती असणार आहे, या संबंधित आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। आपल्याला शासनपत्रक आलं आहे महाराष्ट्र शासनाचं, महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार हक्क नियम 2023 सुधारणा, म्हणजे या जी 5वी आणि 8वीची परीक्षा होती त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। सुधारणा अधिसूचनेनुसार इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत अशा जे मथळ्याचं अशा हेडिंगचं एक महाराष्ट्राचा शासन निर्णय आलेला आहे, तो आहे 7 डिसेंबर 2023 शासन निर्णय क्रमांक RTE 2022 PRK 276 SD1। हा अशा प्रकारे शासन निर्णय आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2006 सुधारणा 29 मे 2023, जो आपल्याला महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा अधिनियम होता त्यामध्ये 29 मे 2023 रोजी सुधारणा करण्यात आलेली आहे। आता रीतसर या शासनपत्रिकाप्रमाणे कशाप्रकारे ही 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा राहणार आहे, पुनर्परीक्षा राहणार आहे, त्याचे हेतू काय, उद्देश काय, मूल्यांकन आपण सर्व प्रकारे मूल्यांकन या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, आपल्याला आवश्यक वाटल्यास मुद्दे नमूद करा। आता आपण एक एक मुद्द्यानुसार आपण इथे पाहणार आहे। पहिले प्रस्तावना, आता या प्रस्तावनामध्ये काय म्हटलं आहे आपण इथे बघूया। हे शासन निर्णय आहे 29 मे 2023, त्यामध्ये प्रस्तावनामध्ये काय म्हटलं आहे त्याचा मी इथे वाचन करणार आहे। बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 दिनांक 1 एप्रिल 2010 संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे। प्रस्तुत कायद्यातील कलम 16 कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवणार नाही अथवा बालकास शाळेतून काढता येणार नाही असे नमूद करण्यात आलेले होते। म्हणजे यापूर्वीचा जो आपला बालकाचा मोफत व सक्तीचा अधिनियम आहे, त्या अधिनियमामध्ये आपलं नमूद केलं होतं की कोणत्याही बालकास त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला शाळेतून काढता येणार नाही असं नमूद करण्यात आलं होतं। संदर्भ क्रमांक 5 अन्वये केंद्र सरकारने बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 16 सुधारणा केलेली आहे। त्यानुसार इयत्ता 5वी व 8वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे। बघा, आता जुना जो बालकाचा मोफत व सक्तीचा अधिनियम होता त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे, आणि ह्या 2023-24 5वी ते 8वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे, हे महत्त्वाचं आहे। संदर्भ क्रमांक 6 अन्वये महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 नियम 3 व नियम 10 सुधारणा केलेली आहे। बघा, नियम 3 आणि नियम 10 सुधारणा केलेली आहे। त्यानुसार इयत्ता 5वी व 8वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल, म्हणजे ह्या 2023-24 5वी 8वीसाठी वार्षिक परीक्षा होणार आहे। जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही तर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल। आता बघा, समजा 5वी आणि 8वीमध्ये एखादी विद्यार्थी नापास झाला तर 2 महिन्याच्या आत त्याचं पुनर्परीक्षा घ्यायची आहे, 2 महिन्याच्या आत त्याची पुनर्परीक्षा घ्यायची आहे, आणि त्याला समोरच्या वर्गात जाण्यासाठी संधी द्यायची आहे। जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले तर त्याला इयत्ता 5वीच्या वर्गात किंवा इथं 8वीच्या वर्गात जसे असेल तसे ठेवता येईल, मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढले जाणार नाही। हे महत्त्वाचं आहे इथं, म्हणजे आपण वार्षिक परीक्षा घेतली तिथे नापास झाला, पुनर्परीक्षा घेतली तिथे नापास झाला तर त्याला त्याच
पाचवीमध्ये नापास झाला तर पाचव्या वर्गात ठेवणार निधील, आठवीमध्ये नापास झाला तर आठवीमध्ये ठेवणार येईल, परंतु त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला शाळेतून काढता येणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, नमूद करा. अशी तरतूद करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. आता बघा, हे झाली प्रस्तावना. आता पहिलीची जे प्रचलित कार्यपद्धती होती ती आपण पाहणार आहे. प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर बाब, जी आपली पहिलीची जे मूल्यमापन पद्धती होती ती कशी होती, त्याची कार्यपद्धती कशी होती आणि कायदेशीर बाबी कोणत्या, या बाबीवर चर्चा करणार आहे आपण. संदर्भ क्रमांक 2 अन्वये महाराष्ट्र राज्यामध्ये 2010-11 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांचे आकारित व संकलित मूल्यमापन करण्यात येते. बघा, आता इथे 2010-11 पासून इयत्ता पहिली ते आठवीपासून सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन लागू करण्यात आली आहे आणि त्यानुसार इथे आकारित आणि संकलित मूल्यमापन करण्यात येते. याच्या पहिलीची कार्यपद्धती काय होती, 2010-11 लागू झालेली पद्धती काय होती, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं सर्वकष मूल्यमापन पद्धती त्यांना लागू करण्यात आली होती आणि पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे आकारित आणि संकलित मूल्यमापन होत होते. सदर कार्यपद्धतीमधील मुद्दा क्रमांक 2.10 नुसार ड व त्याखाली श्रेणी मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून किमान क2 पर्यंत आणणे शाळा व शिक्षकावर बंधनकारक राहील. मात्र अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच येथे ठेवता येणार नाही असे नमूद करण्यात आले होते. आणि 2010-11 जो शासन निर्णय आहे त्यामध्ये काय म्हणते की ड श्रेणी मिळाल्यास, म्हणजे समजा ड श्रेणी मिळाली का तो विद्यार्थी मागे राहिलेला होता, अशा विद्यार्थ्यामध्ये क श्रेणीपर्यंत नेणे हे शाळा आणि शिक्षकावर बंद करावं होतं. मात्र अशा विद्यार्थ्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला त्याच वर्गात ठेवता येणार नव्हतं, म्हणजे नापास करता येणार नव्हतं असं या शासन निर्णयामध्ये नमूद केला होता. म्हणजे आपण हा जुना जो शासन निर्णय त्यावर चर्चा करू आला आहे. सबब इयत्ता आठवीपर्यंत कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेमध्ये अनुत्तीर्ण ठरविण्यात येत नाही अथवा बालकास त्याच्या वर्गात ठेवले जात नाही. म्हणजे जुन्या शासन निर्णयानुसार आठवीपर्यंत, म्हणजे पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही बालकाला नापास करण्यात येत नव्हते. त्याला ड श्रेणी मिळाली आहे, त्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शक करून त्याला क श्रेणीपर्यंत नेऊन हे शाळेत बंद करणार होतो, परंतु नापास करणे ही पद्धती नव्हती. हे आपली प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर बाब झाली आहे. त्यानंतर बघा, इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता. आता बघा, असं काय झालं की इयत्ता पाचवी आणि सातवीसाठी आपल्याला वार्षिक परीक्षा घेणे आवश्यक असं वाटायला लागलं, ते इथे या शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे. इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थी नापास होत नाही, म्हणजे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नाही असं बऱ्याच पालकांचा समज होता. पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात याव्या अशी समाज भावना दिसून येते. म्हणजे बघा, पालकांना माहिती होतं आता विद्यार्थ्याला पहिल्या वर्गात टाकलं की तो धक्का खात त्याला यो नाही तर नाही यो तो आठवीपर्यंत जाणार आहे, म्हणजे नापास करता येणार नव्हतं. मग त्यामुळे काय झालं तर पालकाला वाटत होतं की आपल्या विद्यार्थ्यांचं जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन योग्य प्रकारे होत नाही, विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता आहेत त्या विकसित होत नाही आणि विद्यार्थी समोरच्या वर्गामध्ये जाते असा पालकाचा गैरसमज होता. म्हणजे पूर्वीप्रमाणे आता वार्षिक परीक्षा घ्यावी अशी पालकांच्या खूप साऱ्या सूचना आल्या होत्या आणि त्याचा इथे विचार करण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा आहे, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार काही कारणास्तव एखाद्या बालकाने अपेक्षित अध्ययन संपादनुक क2 श्रेणी प्राप्त केलेली नसल्याशी बालकास त्याच वर्गात ठेवता येत नव्हते, त्यामुळे पुढील वर्गात प्रवेश देणे अनिवार्य होते. आता बघा, एखादा समजा विद्यार्थी आहे, म्हणजे जुन्या पद्धतीवर आपण चर्चा करू आला आहे, एखाद्या विद्यार्थ्याला क2 श्रेणी मिळाली नाही तो ड श्रेणीमध्ये आहे तरी त्याला समोरच्या वर्गामध्ये आपण काय करत होतो, प्रवेश देत होतो आणि हे अनिवार्य होतं. त्यामुळे काय होतं, बालकाच्या क्षमता विकसितही न होत होत्या. त्यामुळे पालकांना अशा बाबी अशा त्रुट्या दिसून आल्या म्हणून त्यांनी या पुनर्परीक्षा आपलं वार्षिक परीक्षा घेण्याकरता शासनास सूचना दिलेल्या आहे. त्यानुसार ही आपल्याला आवश्यकता वाटते ही पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेची. त्यानंतर बघा, तिसरा मुद्दा आहे, इयत्ता आठवीपर्यंत अनुत्तीर्ण
होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते, हे महत्त्वाची बाब आहे. आता विद्यार्थ्यांना भीतीच राहिली नव्हती की आपण पहिल्या वर्गात गेलो तर 8वीपर्यंत असंच निघणार आहे, त्यामुळे कसं माहिती आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार होतं. त्यांना माहितीच होतं की आपण पासच होणार आहे, त्यामुळे अभ्यास कसा कशाला करायचा अशी एक भावना विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाली होती. चौथा मुद्दा आहे बालकास वयानुरूप प्रवेश द्यायचा असल्याने वरच्या वर्गात प्रवेश मिळाल्यास पाठीमागील येतांची अध्ययन संपादक अपेक्षित प्रमाणात प्राप्त झालेली नसते, त्यामुळे बालकाच्या पुढील अध्ययनात अडथळे येते. आणि आता आपण समजायला का वयानुप्रूप एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला तर मागचा जो अभ्यास आहे तो होतच नव्हता आणि समोरच्या वर्गामध्ये विद्यार्थी दाखल होत होता, त्यामुळे अशा विद्यार्थ्याला म्हणजे इतर विद्यार्थ्यासंघ जो म्हणजे समायोजन करण्यामध्ये ताळमेळ जुळवण्यामध्ये त्याला काही त्रास होत होता. आणि हे निदर्शनात आल्यामुळे आपल्याला इथं 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा घेण्याची आवश्यकता वाटली. आता बघा इथं समोरचा मुद्दा पहा, याचे फायदे काय इथं 5वी 8वी वार्षिक परीक्षा पद्धतीमुळे वार्षिक परीक्षा पद्धतीमुळे होणारे अपेक्षित फायदे. आता इथं इयत्ता 8वीसाठी आणि 5वीसाठी जी वार्षिक परीक्षा घेणार आहे त्याचे फायदे काय, इयत्ता 1 ते 5वी या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादन केलेली आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होईल. बघा इयत्ता 1 ते 5वी आता 1 वर्गात 2 वर्गात 3 वर्गात आणि 4 वर्गात 5 वर्गात विद्यार्थ्याने अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केली की नाही याची खात्रीपूर्ण आपल्याला करण्याकरता या वार्षिक परीक्षेच्या पद्धतीचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्यानंतर बघा या अपेक्षित फायदा दुसरा मुद्दा इथे दिलेला आहे, इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे की नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होईल. आणि 6वी ते 8वीमध्ये सुद्धा विद्यार्थ्याने अध्ययन क्षमता प्राप्त केली आहे का, अध्ययन संपादन प्राप्त केली का, याही आपल्याला खात्रीपणे पाहता येईल. त्याकरता ही पद्धती महत्त्वाची आहे. प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करून विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर प्रवेश देता येईल. आणि जो आपला प्राथमिक शिक्षण आहे 1 ते 8 याचा जो पाया आहे जो बेस लाईन आहे ते भक्कम करण्यात येईल आणि त्यामुळे विद्यार्थी उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शिक्षणाकरता म्हणजे शिकण्याकरता त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण होईल असा सुद्धा एक उद्देश आहे इथे. त्यानंतर उच्च प्राथमिक स्तरावर वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत याची सुनिश्चित होईल. म्हणजे आता आपण वयानुरूप प्रवेश दिला परंतु त्या विद्यार्थ्याला जुन्या ज्या अध्ययन क्षमता प्राप्त झाल्या की नाही झाल्या हे पाहण्याकरता ही वार्षिक परीक्षा महत्त्वाची आहे. वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार सवलतीचे वाढीव गुण, अतिरिक्त गुण, मार्गदर्शी सोय, पुनर्परीक्षेची संधी या विशेष प्रयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेत असणारी भीती दूर होईल. आणि जे परीक्षेची भीती होती निर्माण होती, आता ग्रेस गुण मिळणार आहे या 5वी आणि 8वीच्या परीक्षेच्या वार्षिक परीक्षेमध्ये ग्रेस गुण मिळणार आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांना नापास झाला तरी अतिरिक्त पूर्व मार्गदर्शन भेटणार आहे, त्याची पुन्हा परीक्षा होणार आहे, त्यानंतर आपल्याला त्यानंतर पुनर्परीक्षा झाल्यानंतर त्याचं जे आपला जो निकाल घोषित करण्यात येणार आहे, त्यामुळे काय होईल विद्यार्थ्यांना की आपण नापास झालो तरी आपल्याला समोर संधी आहे ही त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची भावना निर्माण होईल आणि अशा परीक्षेची भीती त्याला वाटणार नाही. आता समोरचा मुद्दा बघा, इयत्ता म्हणजे वार्षिक परीक्षा पद्धतीचा उद्देश काय, आता ही वार्षिक परीक्षेच्या 5वी आणि 8वीची घेतली यामागे शासनाचा काय उद्देश आहे, का बरं घेतली त्यांनी हे आपण इथे पाहणार आहे. इयत्ता 5वी व 8वीमधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाखेर प्रत्येक विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त झाली की नाही याची खात्री करणे. बघा आपल्याला विद्यार्थ्यांचा 5वी आणि 8वीमध्ये प्रत्येक वर्षाच्या अखेर विद्यार्थ्यांची संपादन पातळी आहे प्रत्येक वर्गाची अध्ययन क्षमता या प्राप्त झाल्या की नाही याची खात्री आपल्याला करता येईल, हा करणे हा एक उद्देश आहे. इयत्ता 5वी व 8वीमधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाअखेर ज्या विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्यास संबंधित विषयासाठी पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेऊन अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त झाली याची खात्री करणे. म्हणजे समजा आता 5वी आणि किंवा 8वीमध्ये विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये नापास झाला, त्याला अध्ययन संपादन प्राप्त झाले नाही, तर मग अशा विषयाकरता संबंधित विद्यार्थ्याला पूरक मार्गदर्शन करण्याची संधी मिळणार आहे आणि त्याला अध्ययन संपादन प्राप्त झाल्यानंतर त्याला समोरच्या वर्गामध्ये प्रवेशित केला जाईल आणि याची अध्ययन संपादक प्राप्त झाली याची खात्री करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे पुढील शैक्षणिक आव्हानांना स्पर्धा परीक्षांना समोर जाण्यासाठी तयार करणे. आता याचा एक महत्त्वाचा उद्देश कसा आहे की विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावणे, या म्हणजे नापास पद्धती नव्हती त्यामुळे विद्यार्थी कसा अभ्यासापासून दूर गेलेला होता, पास होणारच आहे त्यांच्यामध्ये एक
जाणीव निर्माण झाली आपल्याला पासच होणे आहे, मग त्याकरता अभ्यास करणे काय आवश्यक आहे. परंतु आता इथे अभ्यासाची सवय लावणे आणि जे शैक्षणिक आव्हान आहे, आता शैक्षणिक ज्या स्पर्धा आहेत आव्हान आहे, याकरता विद्यार्थ्याला समोर जाण्याकरता या आव्हानांना फेस करण्याकरता ही परीक्षा पद्धती इथे आयोजित करण्यात आलेली आहे. ह्या परीक्षा पद्धतीचा उद्देश आहे. आता बघा, इयत्ता पाचवी आणि आठवी समोरचा मुद्दा आहे, वार्षिक परीक्षा मूल्यमापन कार्यपद्धती. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता वार्षिक परीक्षा होणार आहे, परंतु या वार्षिक परीक्षेची मूल्यमापन पद्धती व कार्यपद्धती कशी आहे हे आपण इथे पाहणार आहे. बघा आता इथे इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेची जी मूल्यमापन पद्धती आहे यावर आपण चर्चा करणार आहे. इयत्ता पाचवी तुम्ही काही काही मुद्दे नमूद सुद्धा करू शकता किंवा शासन पत्रक डाउनलोड करून तुम्ही अजून सखोल माहिती घेऊ शकता. इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारित मूल्यमापन शासन निर्णय 20 ऑगस्ट 2010 अन्वये विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल. बघा आता इथे काय म्हणते, इयत्ता पाचवी आणि आठवीचं प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये आकारित मूल्यमापन शासन निर्णय, जो आपल्याला शासन निर्णय आला होता 20 ऑगस्ट 2010 पूर्वी एक शासन निर्णय आला होता, त्यामध्ये जी प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये आकारित आणि मूल्यमापन जो शासन निर्णय दिला त्यानुसार सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन या कार्यपद्धतीनुसार होणार आहे वार्षिक परीक्षेचं. त्यानंतर बघा, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकेतिक मूल्यमापन 2 हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. हा महत्त्वाचा मुद्दा इथे बघा, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन 2 हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. आता इयत्ता पाचवीमध्ये द्वितीय सत्रामधील जे संकलित मूल्यमापन होणार आहे ते वार्षिक परीक्षा असणार आहे. त्यानंतर तेवढा त्याला अभ्यासक्रम असणार आहे वार्षिक परीक्षेला. त्यानंतर इयत्ता आठवीला द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन जो अभ्यासक्रम असेल तो द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम हा वार्षिक परीक्षेसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहे. म्हणजे द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापनावर आधारित ही परीक्षा असणार आहे. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायला हवं. मात्र संकलित मूल्यमापन 1 मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार होणार आहे. आता बघा इथे, आता आपल्याला म्हटलं की मूल्यमापन जे वार्षिक परीक्षेचं जे संकलित मूल्यमापन आहे द्वितीय सत्रानुसारच होणार आहे, मग प्रथम सत्राचं काय? आता इथे प्रश्न नमूद करण्यात आला आहे, संकलित मूल्यमापन 1 मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीने होणार आहे. परंतु जे आपल्याला प्रथम सत्राचं मूल्यमापन आहे ते आपल्याला जे 2020 ऑगस्ट 2010 शासन निर्णय दिलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये जे मुद्दे नमूद केलेले आहे त्या प्रचलित सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीने होणार आहे. म्हणजे जी प्रचलित कार्यपद्धती होती त्यानुसारच आपला संकलित 1 मूल्यमापन होणार आहे. ह्या महत्त्व इथे महत्त्वाचा आहे. आता बघा इथे, आता हे झालं, आता इथे बघा गुणांचा भारांश. आता इथे कशाप्रकारे इथे परीक्षा होणार आहे, वार्षिक परीक्षा आहे, तो लेखी पेपर किती मार्काचा राहणार आहे हे आपल्याला इथे दिलेलं आहे. बघा इयत्ता पाचवीसाठी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही 10 मार्काची राहील आणि लेखी परीक्षा इथे 40 मार्काची राहील. अशा प्रकारे इथे 50 गुणाचं राहील इथे. त्यानंतर बघा इथे आठवीसाठी वार्षिक परीक्षा जो तोंडी आणि प्रात्यक्षिक आहे 10 मार्काचं राहील आणि लेखी परीक्षा 50 मार्काची राहणार आणि इथे 69 मार्काचं राहील. अशा प्रकारे इथे हे आहे. म्हणजे इथे तुम्हाला बघा 50 मार्काचं इथे काय दिलेलं आहे, इथे पाचवीचा भारांश आहे 50 मार्काचा, इथे 10-40 आणि इथे आठवीचा भारांश आहे 10-50. अशा प्रकारे 60 मुद्द्याचा इथे 60 गुणांचा इथे भारांश दिलेला आहे. मग इथे बघा तुम्हाला 40 जे इथे पाचवीमध्ये 50 गुण आहे ते याचं आपल्याला जे संकलित मूल्यमापन जे गुण पकडण्यात येईल त्यामध्ये आणि जे इथे 60 पैकी 40 गुण आहे ते संकलित मूल्य आपलं आकारित मूल्यमापन जे पकडण्यात येईल अशा प्रकारे इथे आपल्याला मूल्यांकन करायचं आहे. पाचवीमध्ये तोंडी आणि प्रात्यक्षिक 10, लेखी 40 आणि एकूण गुण 50. इयत्ता आठवी 10 तोंडी आणि प्रात्यक्षिक आणि लेखी 50 असं 60 गुणाचं इथे मूल्यमापन होणार आहे. बघा आता इथे वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम पाठ्यक्रम अपेक्षित अध्ययन निष्पत्तीवर आधारित. म्हणजे द्वितीय जे वार्षिक परीक्षा होणार आहे पाचवी आठवीची ती द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम, म्हणजे द्वितीय सत्रामध्ये समजा तुमच्या इथे एकूण आता 12 धडे आहे, प्रथम सत्राला 10 धडे झाले, द्वितीय सत्राला 12 धडे होणार आहे, त्या 12 म्हणजे समजा आता 21 धडे आहे,
21 पहिल्या सत्राला समजा 10 धडे झाले, दुसऱ्या सत्रात 11 धडे झाले, म्हणजे जे 11 धडे शेवटले उरलेले द्वितीय सत्रातील त्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित अध्ययनिष्पत्तीवर आधारित आपली वार्षिक परीक्षा होणार आहे. आता वार्षिक परीक्षेसाठी दोन्ही वर्गासाठी विषय कोणते कोणते असणार आहे बघा. वार्षिक परीक्षेसाठी विषयाचा समावेश इयत्ता 5 प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास 1-2. इयत्ता 8 प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र. बघा इथे कलालो कार्यानुभवचा इथे उल्लेखच केला नाही, म्हणजे कला कार्यानुभव आहे जे पद्धती आहे, कला कार्यानुभवची विषय आहे, सॉरी विषय आहे, हे कला कार्यानुभवाचे विषयाचे जे मूल्यमापन होणार आहे, कला कार्यानुभव आरोग्य शिक्षण या विषयाचा जे मूल्यमापन करणार आहे ते 20 ऑगस्ट 2010 विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वकाच मूल्यमापन कार्य पद्धतीनुसार फक्त आकारित मूल्यमापन करायचे आहे. या विषयासाठी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा असणार नाही. बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, पुन्हा रिपीट करतो की कला आणि कार्यानुभव आरोग्य शिक्षण या विषयासाठी शासन निर्णय 20 ऑगस्ट 2010 विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वकाच मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार फक्त आकारित मूल्यमापन करण्यात यावे या विषयासाठी वार्षिक परीक्षा आणि पुनर्परीक्षा असणार आहे. म्हणजे कला कार्यानुभवची वार्षिक परीक्षा होणार नाही, त्याचं पुनर् जी परीक्षा आहे तेच होणार नाही. याचं जे मूल्यमापन आहे कला कार्यानुभव शारीरिक शिक्षणचं म्हणजे इथे ग्रेड राहणार आहे. आपण समोर जे काय म्हणते त्याला गुणपत्रिका येणार आहे, या गुणपत्रिकेमध्ये इथे श्रेणी राहणार आहे, कला कार्यानुभव शारीरिक शिक्षणची जी श्रेणी राहणार आहे आणि इथे बाकीच्या विषयाकरता इथे गुण दिलेले आहे. आता हे आपण समोरच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. आता इथे विषय झाले, आता समोरचा मुद्दा आहे. आता इथे बघा अजून दिलेला आहे, इयत्ता 5 आणि 8 वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या 2 आठवड्यात 11:30 करायचे आहे. बघा आता ही परीक्षा आपल्याला कधी घ्यायची आहे, इयत्ता 5 आणि 8 परीक्षेचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे, म्हणजे द्वितीय सत्राच्या अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या 2 आठवड्यात आपल्याला हे परीक्षा आपल्याला घ्यायची आहे. 17 अखेरीस अन्य येत्यासोबत इयत्ता 5 आणि 8 येत्याचे निकाल आपल्याला जाहीर करण्यात आहे. आणि जो निकाल आहे जो इतर येत्ता आहे त्या येत्यासोबत जो निकाल जाहीर करतो त्याच्यासोबतच आपल्याला इयत्ता 5 आणि 8 निकाल जाहीर करायचा आहे. असा स्पेशल आपल्याला निकाल जाहीर करायचा नाही, परंतु परीक्षा ही एप्रिल महिन्याच्या 2 आठवड्यावर शाळा स्तरावर घ्यायची आहे. समोरचा मुद्दा पहा, इयत्ता 5 आणि वर्गोन्नतीसाठी निकष. आता वर्गोन्नतीसाठी जे निकष कोणते ठरवलेले आहे, इयत्ता 5 आणि 8 वार्षिक परीक्षा याचे प्रति विषय एकूण गुण आधारावर उत्तीर्ण आणि उत्तीर्ण ठरण्यात येईल. आता बघा आपल्याला जे इयत्ता 5 आणि 8 आहे जी वार्षिक परीक्षा होणार आहे, आता प्रत्येक विषयाचे जे एकूण गुण आहे त्या एकूण गुणानुसारच आपल्याला जे गुण मिळतील त्यानुसार विद्यार्थ्याला पास नापास ठरणार आहेत. आता हे एकूण गुण कोणते आहेत बघा, इथे इयत्ता 5 वर्गोन्नतीसाठी बघा निकष काय, इयत्ता 5 जे एकूण गुण आहे 50 प्रति विषय किमान गुण 18 मिळणे आवश्यक आहे, म्हणजे त्याला 35% मार्क पाहिजे. म्हणजे इयत्ता 5 म्हणजे प्रत्येक विषयामध्ये त्याला 18 आवश्यक आहे. हां, भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास भाग 1-2 यामध्ये त्याला 50 मिळणे आवश्यक आहे, म्हणजे 35% गुण आवश्यकच आहे. ह्या वर्गोन्नतीचा निकष आहे इयत्ता 5. हां बघा इथे त्यानंतर इयत्ता 8 काय आहे वर्गोन्नतीचा निकष, एकूण गुण 60 प्रति विषय किमान 21 35% एवढे मिळणं आहे. म्हणजे इयत्ता वर्ग 8 जे 60 आपल्याला त्याला एकूण गुण जे 20 प्रात्यक्षिकचे जे 60 होतात ना त्यापैकी त्याला 21 मिळणं आवश्यक आहे, म्हणजे 35% गुण आवश्यक आहे. आता इथे गुणपत्रकामध्ये आपल्याला जे गुणपत्रक आपण तयार करणार आहे त्या गुणपत्रकामध्ये जे श्रेणी देत होतो आपण पहिले, आता इथे श्रेणी बंद झालेली आहे, त्याऐवजी आपल्याला इथे काय करण्यात येणार आहे आपण याच्या पहिल्या नंतर आपण गुणपत्रक पाहणारच आहे. आपल्याला इथे काय द्यायचं आहे, मार्क द्यायचे आहे, इथे श्रेणी द्यायची नाही, ते बंद झालेली आहे. बघा इथे आता बघा इथे समोरचा मुद्दा आपण इथे अभ्यास करणार आहे. आता इयत्ता 5 आणि 8 पुनर्परीक्षा. आता 5 आणि 8 आपण विद्यार्थी समजा जर त्यांना जे गुणांकन आहे समजा, आता इथे विद्यार्थ्याला 21 मिळाले नाही तो तिथे विद्यार्थी नापास होणार आहे. इथे
पाचवीमध्ये 18 गुण मिळाले नाही 50 पैकी तो विद्यार्थी नापास होऊ नये. पण या नापास विद्यार्थ्यांचं काय करायचं याकरता इथे आपल्याला पुनर्परीक्षा त्याची इथे घ्यायची आहे. आणि आता या पुनर्परीक्षेमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे हे ते आपण चर्चा कराय. पुनर्परीक्षा केवळ 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण नापास ठरलेल्या विद्यार्थ्यांची घेण्यात येईल. इथे फक्त आता आपण का 1 ते 4 ची तुम्हाला पुनर्परीक्षा घ्यायची नाही आहे, नापास करायचंच नाही त्याला. त्यानंतर 6 ते 6-7 आपल्याला पुनर्परीक्षा घ्यायला आहे. इयत्ता 5वी आणि 8वीचे जे जे वर्ग वार्षिक परीक्षेचे आहे अशाच वर्गासाठी पुनर्परीक्षा आपल्याला घ्यायची आहे, इतर वर्गासाठी आपल्याला पुनर्परीक्षा घ्यायची नाही. मध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो लक्षात ठेवा. इयत्ता 5वी आणि 8वीचीच पुनर्परीक्षा होणार आहे, इतर वर्गाची नाही. वार्षिक परीक्षेत ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे अशा विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल. आता ही पुनर्परीक्षा कोणासाठी घेणार आहे, ज्या विषयामध्ये समजा भाषा गणित इंग्रजी ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला नापास झाला त्या विषयामध्येच त्याची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. कला कार्यक्रम शारीरिक शिक्षण या विषयासाठी पुनर्परीक्षा असणारच नाही. कला कार्यक्रम शारीरिक शिक्षण या विषयासाठी पुनर्परीक्षा असणार नाही, या विषयामध्ये नापास होण्याचे काही चान्सेस नाही आहे, विद्यार्थी पास होतातच, म्हणून या विषयासाठी आपल्याला पुनर्परीक्षा घेता येणार नाही. पुनर्परीक्षा कोणत्या विषयाची, भाषा गणित इंग्रजी याच्याकरता, परिसर अभ्यास आणि जे आहेत 8व्या वर्गाकरता भाषा गणित इंग्रजी तृतीय भाषा जे आहे गणित विज्ञान समाजशास्त्र या विषयाकरता आपल्याला पुनर्परीक्षा नापास झाले तर विषयामध्ये नापास झाले एखाद्या तर पुनर्परीक्षा आपल्याला घेता येईल. पुनर्परीक्षेमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यास उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण ठरवण्यात यावे आणि पुनर्परीक्षेमध्ये जे गुण भेटले त्यामध्ये त्या आधारे विद्यार्थ्याला काय करण्यात येईल, पास आणि नापास करणार येईल. आता बघा, जसा वार्षिक परीक्षेचा जो भारांश आहे, वार्षिक परीक्षेचा भारांश कोणता आहे बघा, इथे आपण पाहिलेलाच आहे. याच प्रकारे जसा जुना भारांश होता याच प्रकारे पुनर्परीक्षेचा सुद्धा इथे मित्रांनो भारांश असणार आहे, काही कोणत्याच प्रकारे त्यामध्ये बदल होणार नाही. आता बघा, पुनर्परीक्षेकरता काही काही मुद्दे दिलेले आहे, आपण त्या मुद्द्यावर चर्चा करूया. पुनर्परीक्षा ही पाठीमागील शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम पाठ्यक्रम अध्ययन निष्पत्ती यावर आधारित. आता द्वितीय सत्रावरचा जो अभ्यासक्रम आहे, द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम, एखादी विद्यार्थी 5वीवर नापास झाला तर पाठीमागील शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित, मग द्वितीय सत्राचा जो अभ्यासक्रम आहे त्यावरच पुनर्परीक्षा होईल. समजा 5वीचा 5वर्गाचा नापास झाला, 5वर्गाचा तो द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम आहे तोच पुन्हा त्याच्यावरच परीक्षा घेण्यात येईल. वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास गुण सुधारण्यासाठी पुनर्परीक्षा असणार नाही. आता बघा, इथे पहा, एखाद्या विद्यार्थ्याला समजा आता 50 पैकी त्याला जे गुण पाहिजे, समजा 50 पैकी त्याला 21 गुण मिळाले आणि विद्यार्थ्याला वाटलं का 50 पैकी मला 45 किंवा 40 गुण 45 गुण भेटले पाहिजे, 46 गुण भेटले पाहिजे असं त्याला वाटेल, याकरता पुनर्परीक्षा होणार नाही. त्याला 21 गुण भेटले आहेत, 21 गुणातून समाधान मानावं लागेल, तो नापास झाला आहे म्हणजे सॉरी तो पास झालेला आहे असे गृहित धरावं लागेल. त्याला आपले मार्क वाढवण्यासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येणार नाही. या महत्त्वाचा मुद्दा इथे तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे, म्हणजे त्याचे गुण सुधारण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार नाही. इयत्ता 5वी आणि 8वीसाठी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विदर्भ वगळता जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्या. म्हणजे जे विदर्भातमध्ये जास्त म्हणजे उन्हाळा असतो त्यामुळे ते विदर्भा वगळून बाकीच्या जिल्ह्या म्हणजे विभागामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात घेणार आहे आणि विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्या. म्हणजे पाहिजे विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि इतर विभागामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय घेण्यात यावी ही परीक्षा घ्यावी. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आत पुनर्परीक्षा घेऊन निकाल प्रसिद्ध होईल. म्हणजे आपला जो शैक्षणिक वर्ष म्हणजे सॉरी शैक्षणिक सत्र सुरू होते जूनपासून, त्याच्या पहिले आपल्याला पुनर्परीक्षा घेण्याची आहे आणि आपल्याला निकाल जाहीर करायचा आहे. या दृष्टीने नियोजित अंमलबजावणी शाळांनी करावी, जेणेकरून पुनर्परीक्षा देणारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. म्हणजे त्याला कसं सत्र सुरू व्हायच्या पहिले जर समजा आपण त्याला पुनर्परीक्षा घेऊन समजा उत्तीर्ण किंवा नापास पास असं घोषित केलं समजा त्याला, तर पुढच्या वर्गात प्रवेश देणे त्याला सोपे जाईल. पुनर्परीक्षेत एकही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्याच वर्गात ठेवण्यात येईल, वर्गोन्नती दिली जाणार नाही. पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, विद्यार्थी एकाही विषयातून जरी नापास झाला विद्यार्थी, म्हणजे समजा वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी नापास झाला, पुन्हा पुनर्परीक्षा घेतली त्या त्यामध्ये सुद्धा एक विषय किंवा त्यापेक्षा जास्त विषयामध्ये नापास झाला तरी त्याला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, त्याला त्याच वर्गात ठेवायचा आहे. 5वीमध्ये नापास झाला 8वीमध्ये नापास झाला 8वीमध्ये या मुद्दा आपल्याला नमूद करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुनर्परीक्षेचा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या किमान 3
दिवस अगोदर प्रसिद्ध करणे व संबंधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे हे शाळेवर बंधनकारक राहील. आपल्याला निकालकडे एक शैक्षणिक वर्ष, समजा आता 26 जूनला शाळा उभं राहिली आहे, त्याच्या 3 दिवसा पहिले आपल्याला निकाल घोषित करायचा आहे. तसा तर निकाल आपण पहिलेच घोषित करतो, परंतु यांनी काही एक कमाल म्हणजे मर्यादा दिली आहे की याच्या समोर जाऊ नये, म्हणजे शाळा सुरू व्हायच्या किमान 3 दिवसापहिले आपल्याला निकाल विद्यार्थ्यांना प्रसिद्ध करणे आणि निकाल देणे बंधनकारक राहील शाळा सुरू व्हायच्या 3 दिवसापहिले. आपण याच्या पहिलेच निकाल घोषित करतो, परंतु त्यांनी ही एक बाउंड्री दिलेली आहे. आता पुनर्परीक्षा घेण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी केंद्र प्रमुख व शाळा मुख्याध्यापक यांनी समयाने केंद्रस्तरावर अथवा शाळा स्तरावर करायची आहे. आता या पुनर्परीक्षा घेण्यासाठी ज्या समित्या नेमणार आहे त्या समित्यांना आपल्याला म्हणजे लक्ष द्यायचं आहे, आणि केंद्रप्रमुख आणि शाळांचे जे मुख्याध्यापक आहे याचं समोर याची म्हणजे सभाबाबा घेऊन समयानाद्वारे आपल्याला इथे परीक्षा घ्यायची आहे. इयत्ता 5वी पुनर्परीक्षासाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान 18 गुण 35% असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याला 35% गुण म्हणजे 50 पैकी 18 गुण असणे आवश्यक आहे. इयत्ता 5वीमध्ये 18 गुण असणे आवश्यक आहे प्रत्येक विषयामध्ये. इयत्ता 8वीमध्ये 21 गुण असणे आवश्यक आहे प्रत्येक विषयामध्ये. इयत्ता 5वी आणि 8वीमधील विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षेत होत असल्यास सवलतीचे 20 गुण देण्यात येईल. बघा आता इथे ग्रेस पद्धती आहे. या वर्षीपासून विद्यार्थ्यांना नापास झाला तर ग्रेस पद्धती इथे वापर करण्यात येईल. आता ही ग्रेस पद्धती कशी ही पाहू. आता इथे बघा, इयत्ता 5वी आणि 8वीसाठी पुनर्परीक्षा झाली आहे. त्यानंतर आता सवलतीचे गुण, इयत्ता महत्त्वाचा मुद्दा आहे. वार्षिक परीक्षा इयत्ता 8वी सवलतीचे गुण म्हणजे ग्रेस मार्क. आता इथे ग्रेस मार्क कसे देण्यात येईल हे बघा. एका विद्यार्थ्याला 10 गुण म्हणजे समजा आता एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला 10 गुण देता येईल. कमाल 3 विषयासाठी विभागून म्हणजे आता इथे बघा, एखाद्या विद्यार्थ्याला 10 गुण देण्यात येईल, परंतु त्याला फक्त 3च विषयामध्ये विभागता येईल. त्याला म्हणजे समजा जर 3 विषयामध्ये जर त्याला समजा उदाहरणार्थ आपण 5वीचं उदाहरण घेऊ. समजा बघा इथे 5वीचं विद्यार्थी त्याला 15 गुण मिळाले आहे, म्हणजे पास होण्यासाठी किती गुण लागतात, 5वीला 18 गुण, त्याला 15 गुण मिळाले आहे, 3 गुणाची सवलत देणार आहे. म्हणजे आपल्याजवळ किती गुण आहे सवलतीचे, 10 गुण, तर त्याला इथे 15 पैकी 3 गुण दिले आहे. गणितामध्ये नापास झाला 13 गुण मिळाले, 18 गुण पाहिजे इथे 5 दिले सवलतीचे. आणि इंग्रजीमध्ये समजा नापास झाला त्याला 16 गुण पाहिजे, 16 गुण आहे तर इथे आपण 2 देऊ, म्हणजे त्याला 18 पर्यंत इथे आणणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 10 मार्काचं द्विभाजन म्हणजे विभागणी करता येईल. आता इथे समजा एखादा विषय आहे, आता समजा इथे एखादा विषय आहे, ते एकाच विषयामध्ये नापास झाला. आता इयत्ता 5वीचं आपण उदाहरण घेतलं, एका विषयामध्ये नापास झाला, 5वीमध्ये पास व्हायला किती गुण लागतात, 18 गुण, पण त्याला मिळाले 10च गुण, तर आपण त्याला 10 मार्काची विद्यार्थ्याला एका विषयामध्ये नापास झाला त्याला मिळाले समजा 10 गुण, तर त्याला 10 गुणाची ग्रेस मार्क देणार येणार नाही. एका विषयासाठी फक्त त्याला 5च मार्क देणार येईल. म्हणजे त्याला 5 मार्क देऊन तो 15च गुणाचा म्हणजे नापासच होईल. आपण ग्रेस गुण दिले तरी नापास होईल. म्हणजे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे एका विद्यार्थ्याला 10 गुण द्यायचे आहे, परंतु एकाच विषयात 10 गुण द्यायचे आहे का नाही. एका विषयासाठी 5च गुण असेल, एका गुण विषयासाठी 5च गुण असेल. आणि समजा जर 10 गुण विभाग करायचे आहे, समजा कोणत्या एखाद्या विषयामध्ये 2 मार्क कमी आहे, एका म्हणजे विषयामध्ये 3 मार्क कमी आहे, अशा प्रकारे आपण 10 गुणाची जे टोटल बसून त्या विद्यार्थ्याला इथे पास करू शकतो. इथं आपल्याला सवलतीच्या गुणाचं एक उदाहरण दिलेलं आहे. इथे बघा, समजा जर 15 गुण मिळाले आहेत भाषामध्ये, त्याला 3 गुण पाहिजे, आपण 3 गुण देऊ शकतो. 10 गुणापैकी 3 गुण गेले, 7 गुण राहिले. गणितामध्ये 13 गुण आहे तर 5 गुण दिले, म्हणजे 5 आणि 3 8 गुण झाले. आता इंग्रजीमध्ये 16 गुण मिळाले, त्याला 2 गुण पाहिजे. तर अशा प्रकारे इथे आपण 10ची टोटल 5 आणि 3 8 आणि 2 10 अशा प्रकारे 10 गुण आपण बसू शकतो. परंतु एका विषयामध्ये समजा जर आता एका विषयामध्ये नापास झाला, जास्तीत जास्त बघा इथे गणितामध्ये इथे 13 गुण आहे, 13 गुण एखाद्या विद्यार्थ्याला तिथं 5 गुण दिले आहे. 5च्या वरतं गुण सवलतीचे वापरता येणार नाही, इथे लक्षात ठेवायचं बाउंड्री आहे. 5च्या वरतं वापरता येणार नाही, 7 गुण देणार येणार नाही, 6 गुण देता येणार नाही त्याला. 5 किंवा 1 ते 5च्या दरम्यान त्याला गुण देता येत आहे सवलतीचे. पण असं नाही की विद्यार्थ्याला समजा 12च गुण भेटले आणि 6 गुण पाहिजे, 6 गुण देता येणार नाही, कमीत कमी त्याला 5 गुण देता येईल. आणि त्यांना 3 विषयामध्ये 3 विषयाच्यावर चौथा विषय घेता येणार नाही. चौथ्या विषयामध्ये त्याला समजा 10 मार्क आहे, मग 2 2 मार्क 3 3 मार्क वाटून द्या असं होणार नाही. 3 विषयामध्ये हे 10 गुण विभागणं येतील आणि एका विषयामध्ये 5 गुण जास्तीत जास्त 5 गुण देणार येईल. हे महत्त्वाचं आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे इथे
सवलतीचे गुण आहे. आता बघा सवलतीचे गुण झाल्यानंतर वयानुसार समकक्ष वर्गामध्ये प्रवेश ह्या महत्त्वाचा इथे मुद्दा आहे. आता बघा इयत्ता पाचवी आणि आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात येईल. इयत्ता पाचवीपर्यंत बघा इयत्ता पाचवीपर्यंत आपल्याला वयानुरूप प्रवेश देता येईल. समजा एखादी तुमच्या गावामध्ये सर्वेक्षण केलं शाळेबाहेरचं एखादी विद्यार्थी आढळला, समजा विद्यार्थी समजा आठ नऊ वर्षाचा आढळला वयानुरूप आपल्याला त्याला तिसऱ्या वर्गामध्ये बसू, म्हणजे हे इयत्ता पाचवीपर्यंत आपल्याला करता येईल. परंतु इयत्ता सहावी आणि आठवीमध्ये समजा वयानुरूप प्रवेश द्यायचा असेल विद्यार्थ्याला तर त्याची सहाव्या वर्गात प्रवेश द्यायचा असेल त्याची पाचवीची पुनर्परीक्षा आपल्याला वार्षिक परीक्षा घ्यावी लागेल किंवा पुनर्परीक्षा आपल्याला घ्यावी लागेल. त्याला सहावीमध्ये त्याला काय म्हणते पुनर्प्रवेश देता येणार नाही, त्याला वार्षिक परीक्षा घेणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे शाळेवर. विद्यार्थी पाचवी इयत्तेत वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा उत्तीर्ण नसल्यास ज्या शाळेत वयानुरूप प्रवेश विद्यार्थी घेणार आहे अशा शाळेने इयत्ता पाचवीसाठी वर्गासाठीच्या पुनर्परीक्षेप्रमाणे त्या विद्यार्थ्यासाठी अशा तत्सम परीक्षेचे आयोजन करावे व सदर परीक्षेचा तात्काळ निकाल घोषित करावा. अशा तत्सम परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात यावा अथवा तो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. आता समजा एखादी वयानुरूप विद्यार्थी जे आहे, समजा आता बारा वर्षाचा विद्यार्थी आपडला, त्याला आपण सहाव्या वर्गात प्रवेश द्यायचा आहे, परंतु त्यानं कोणत्याच प्रकारे शिकलाच नाही तो, तर मग अशा जो विद्यार्थी ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घेणार आहे त्या शाळेची जबाबदारी आहे त्याची वार्षिक परीक्षा घ्यायची किंवा पुनर्परीक्षा घ्यायची. आणि पुनर्परीक्षा घेतल्यानंतर वार्षिक परीक्षा घेतल्यानंतर तरी तो नापास झाला तर तो विद्यार्थी फक्त पाचवीतच राहील, त्याला सहाव्या वर्गात प्रवेश देण्यात येणार नाही. हे लक्षात ठेवायचं आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवीची वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा यासाठी असलेल्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे समांतर प्रश्नपत्रिका शाळातून काढण्यात यावी. आणि आता आपल्याला वयानुरूप विद्यार्थी भेटला, त्याला सहाव्या वर्गात प्रवेश द्यायचा आहे, त्याच्या पाचव्या वर्गाची जी पुनर्परीक्षा आहे ती घ्यायची आहे, तर याकरता लागणाऱ्या प्रश्नपत्रिका आपल्याला शाळातरावरच काढाव्या लागणार आहे. आणि अशा प्रकारे इथे आपल्याला काय म्हणते वर्गामध्ये समकक्ष वर्गामध्ये प्रवेश द्यायचा आहे. आता बघा इथे गुणपत्रक, इथे जे गुणपत्रक आहे बघा नवीन गुणपत्रक आलेलं आहे. गुणपत्रक नमुना वार्षिक परीक्षेकरता बघा इथे इथे मी झूम करून दाखवतो. इथे शाळेचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, युडॅस क्रमांक, हजेरी क्रमांक, शैक्षणिक वर्ष, आता इथे बघा विषय दिलेले आहे. प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर भाषे एक दोन, इयत्ता पाचवीसाठी सामान्य विज्ञान, आठवीसाठी समाजशास्त्रे, अशा प्रकारे कलाकारांसाठी. आता इथे बघा किमान गुण म्हणजे किमान आवश्यक गुण, किमान आवश्यक गुण इथे बघा पाचवीसाठी किती आहे किमान आवश्यक गुण 18 आणि आठवीसाठी किमान आवश्यक गुण किती आहे 21 आणि यापैकी आपल्याला एकूण 50-60 त्याला किती गुण आहे 18 म्हणजे पास होण्यासाठी कमीत कमी 18 गुण पाहिजे. मग त्याला 50 आणि 60 त्याला किती गुण मिळाले इथे गुण लिहायचे आहे. आणि इथे उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण अशा प्रकारे इथे शेरा लिहायचा आहे. इथे शेरामध्ये उत्तीर्ण झाला की अनुत्तीर्ण झाला तो शेरा लिहायचा आपल्याला इथे. परंतु बघा कलाकार्यानुभवमध्ये बघा कलाकार्यानुभवमध्ये शेवटी आपल्याला जी श्रेणी होती तेच लिहायची आपल्याला, जी अ ब श्रेणी आहे व एक दोन बन जी श्रेणी आपल्याला नवीन पत्रकानुसार देण्यात आलेली आहे त्या श्रेणीच लिहायची आहे. इथे तुम्हाला गुण देण्यात येणार नाही, परंतु बाकीच्या विषयात तुम्हाला इथे गुण द्यायचे आहे, कमाल गुण आणि मिळालेले गुण. आता इथे बघा त्यानंतर शेकडा गुण, निकाल दिनांक, वर्ग शिक्षक, नाव साक्षरी, शेरा उत्तीर्ण. अशा प्रकारे मित्रांनो इथे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला जी आर प्राप्त झालेलाच असेल, तो जी आर वाचण्याकरता आपल्याला वेळ नसतो, त्याकरता ही एक व्हिडिओ बनण्याची तळमळ आहे. तुम्ही हा व्हिडिओ ऐकू शकता आणि आपल्या ज्ञानात भर टाकू शकता. आवश्यक मुद्दे तुम्ही टिपनमध्ये सुद्धा घेऊ शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा बनला हे अभिप्राय मला अवश्य कळवा. धन्यवाद.